नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, याची जी लागवड आपण केली आहे ती 22 मे 2024 ला केली आहे। आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024। जवळपास आपल्या प्लॉटला 145 दिवस पूर्ण झाले आहेत, म्हणजे आता जवळपास आपल्या प्लॉटला 5 महिन्याचा जवळपास आपला प्लॉट होत आहे। शेतकरी बंधूंनो, या प्लॉटचं आपण जे पण नियोजन केले, म्हणजे बीज प्रक्रियेपासून बेसल डोस पासून आपण पूर्ण नियोजनाचे या व्हिडिओ हळदीचे दिलेले आहेत। म्हणजे आपण दर 10 ते 15 दिवसांनी व्हिडिओ शेअर करून आपल्या हळदीची प्रोग्रेस कशी राहिली, आपण दिलेल्या निवेशाचा त्याचा काय परिणाम झाले, याविषयी सर्व व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर आपले अपलोड केलेत। शेतकरी बंधूंनो, आपण अगोदर सांगितलं होतं की 150 दिवसात आपल्या हळद प्लॉटला भरपूर अशा शेंगा पाहायला मिळाल्या पाहिजेत, किंवा त्याची शेंगाची आपल्याला खाली लागलेल्या दिसल्या पाहिजेत। तर आजची आपण परिस्थिती बघण्यासाठी, म्हणजे आता हळद प्लॉटवर सगळ्यात जर विचार केला तर सगळ्यात जास्त मोठा परिणाम म्हणजे कंदसड, कंदकूच जे झाडाला लागले, म्हणजे कंदमाशीमुळे आणि जास्त पावसामुळे जे लागले, तर त्याचा परिणाम पाहण्यासाठी आणि आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला हळद प्लॉटला कशाची आवश्यकता अन्नद्रव्याची, त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर आपण बघू शकता सध्या जे हळदीचे प्लॉटचे जे स्टंप आहे ते बघा, आता हे स्टंप आणि फुटवे तुम्ही बघू शकता कसे असे एकदम व्यवस्थित सगळा प्लॉट आपला, हे बघा, हे बघा, हे फुटवे आणि स्टंप, फुटवे आणि स्टंप, हे बघा एकदम व्यवस्थित असे हे भरलेले। तर आपण आज एक कंद काढून बघू, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की आपल्याला याच्यावर आपली सध्याची प्रोग्रेस जमिनीतली कशी आहे। हे बघा, भरपूर असे स्टंप आणि फुटवे व्यवस्थित झालेले। तर आपण एक याच्या सहाय्याने काढून बघू कंद कसा आहे ते। रनिंग हे बघा, आपला हा जे शेंगा आहे, म्हणजे आपण लागवड केलेली मूळ कंद आहे, हे बघा शेंगा, हे बघा, म्हणजे आपले जे मेन शेंगा आहे याला उपशेंगा सुद्धा व्यवस्थित येत आहे। आपण याला एक दिवस आपल्या कॅल्शियमचा पण डोस दिलाय। हे बघा, आता जमिनीमध्ये भरपूर शेंगा फसलेली आहेत, ते बघू शकता खाली इकडे घ्या थोडं। हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा व्यवस्थित शेंगा अशा चालू आहेत आपल्या। काढायला थोडा वेळ लागत असल्यामुळे थोडा व्हिडिओ आपण थांबवला होता। भरपूर शेंगा मातीत फसून राहिल्या, हे बघा, हे बघा आपले हा मातृकुंद आहे, त्याचे बघा गट्टू कसे झाले, ते फुटवे आहेत आपले। जवळपास 500 ग्रामच्या आसपास हळद असू शकते शेतकरी बंधूंनो, हे बघा। तर आता याला बघा, हे शेंगा आणि हे उपशेंगा, याची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे आपल्याला भरपूर शेंगा मिळण्यासाठी शेंगाला उपशेंगा सुद्धा येणं गरजेचं आहे। आपली जी समोरचे जे टोक आहे हे सुद्धा टोकदार राहण्यासाठी आपण याचा कॅल्शियमचा वापर केलेला आहे। तर आता या प्लॉटला आपण दर आठवड्याला 5 किलो 13 ते 13 असे 4 डोस आपण याला देणार आहोत, म्हणजे पूर्ण नोव्हेंबर महिना जो आपला राहील ते 13 ते 13 डोसेस राहतील। त्यानंतर आपण प्लॉटची परिस्थिती पाहून पुढचं नियोजन करणार आहोत। सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आता आपण जे प्लॉट व्हिजिट करत आहोत त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कंदमाशीमुळं बऱ्याच शेतकरी प्लॉटला सड लागलेली मुळांना, कंदांना। तर त्या शेतकरी बंधूंना सर्वांना विनंती आहे, कुणाच्या प्लॉटला लाही जरी लागली असेल किंवा लागली असेल, त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण यावर्षीची जे प्रॉब्लेम आहेत दरवर्षीपेक्षा जरा जास्त आहेत, त्यामुळे एकदाच नियोजन करून थांबण्यापेक्षा जर जास्त असेल तर 2 वेळेस त्यांना नियोजन करणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला जर चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही कंदाच्या बुडावर ड्रेचिंग करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही अगोदर जर नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला जास्त सडीचा प्रॉब्लेम मिळणार नाही, आणि जर जास्त नियोजन व्यवस्थित जर झालं नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो। जवळपास 500 ते 600 ग्रॅम अंदाजे आपण आता बघू, काही विषय नाही तसा, पण हळदीचा शेंगा जाड वगैरे असल्यामुळे 500 ते 600 ग्रॅम आहे। आता याला आपण 13 ते 13 देणार आहोत। कोणा जर प्लॉटला थोडी जर झिंक आणि सल्फरची कुठं कुठं कमतरता वाटते, जर तसं त्याने शेतकऱ्यांनी जर मेंटेन केलं नसेल झिंक आणि सल्फर, ते सुद्धा तुम्ही मेंटेन करा, 13 ते 13 सोबत देता येते, नाहीतर दर आठवड्याला 5 किलो 13 ते 13 असे 4 ते 5 डोसेस तुम्ही देऊ शकता। धन्यवाद।